पैठण तालुक्यातील कातपूर या गावात मध्ययुगीन काळातील सतीशिळा सापडले आहे। कातपूर हे गाव पैठण औरंगाबाद रोडवर पैठण पासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर आहे। याच कातपूर गावातील मारुती मंदिरासमोर शेकडो वर्षापासून ही सतीशिळा दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे। सन 1200 ते 1600 या मध्ययुगीन कालखंडात युद्धात किंवा तत्सम सुरक्षा सेवा बजावताना वीर मरण आल्यास मृत्यू पावलेल्या वीर योद्धांची पत्नी स्वकुशीने सती गेल्यानंतर या सतीशिळा बनविल्या जात असत। कातपूर येथे सापडलेल्या सतीशिळेवर सर्वात वरील भागात सूर्य, त्याखाली महादेव पिंडीची पूजा करताना वीरपत्नी, मध्यभागी काटकोणात कंकण बांगड्या घातलेला हात, तर त्याखाली घोड्यावर बसलेली स्त्री दाखविली असून सतीशिळेच्या सर्वात खाली मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे शिल्प कोरलेले आहे। 5 फूट उंच असलेल्या या दगडी शिळेवर कोरलेल्या शिल्पाची माहिती गावकऱ्यांना नसल्याने गेल्या शेकडो वर्षापासून ही शिळा म्हणजे शनी देवता, खंडोबा किंवा सूर्यदेवता म्हणून पूजण्यात येत असल्याचे येथील ज्येष्ठ नागरिक श्री एकनाथ मोरे, पहिलवान महाराज श्यामराव मोरे व बबनराव रोडी सांगतात। विशेष म्हणजे पैठण हे सातवाहन काळातील राजधानीचे शहर असून ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या जगप्रसिद्ध असूनही अशा प्रकारची सतीशिळा पैठण शहरासह तालुक्यात कुठेही आढळून येत नाही। परंतु कातपूर सारख्या छोट्या खेडेगावात ऐतिहासिक मध्ययुगीन कालखंडातील सतीशिळा आढळल्याने इतिहासप्रेमी व इतिहास अभ्यासकांना मोठे कोडे पडले आहे। कातपूर या गावात शेकडो वर्षांपूर्वी काही राजघराण्यातील सरसेनापती किंवा सरदार घराण्याचे अस्तित्व असावे किंवा राजसत्तेचे सैनिक तळ असावे अशी शक्यता इतिहास अभ्यासक श्री संतोष गव्हाणे यांनी व्यक्त केली आहे। या ऐतिहासिक सतीशिळेबाबत योग्य तो इतिहास संशोधकांनी शोधून काढावा अशी मागणी सोमनाथ लगडे, आबासाहेब मोरे, निवृत्ती रोडी, संजय मोरे, रामनाथ केदारे, बालू दोरखे, दत्ता रोडी, आबासाहेब गरड, कैलास डांगे आदींनी केली आहे। CNI महाराष्ट्र न्यूज साठी शिवाजी गाडे, पैठण, औरंगाबाद। प्रत्येक ठिकाणी ते अशी शिलालेख केली, त्याचा मार्ग म्हणजे वैजापूर, नंतर तुमचं शेंदूरवादा, आमचं तीर्थक्षेत्र कातपूर ह्या ठिकाणी आले आणि ह्या ठिकाणाहून ते पांचाळेश्वरला गेले, पांचाळेश्वरहून तिकडं उस्मानाबाद खालच्या भागाला गेले। इथपर्यंत आम्हाला ह्या गोष्टीची सगळी माहिती आहे। पुरा हे जवळजवळ 70-80 वर्षाचा कालखंड आहे, याच्या अगोदर काय आहे ते आम्हाला इतिहास माहीत नाही, परंतु याचे कागदपत्र आमच्याकडे अवेलेबल आहे। तुम्ही जर या ठिकाणी जर आले तर आम्ही तुम्हाला ते दाखवू शकतो। मी ज्ञानेश्वर आसुरबा पैलवान, राहणार कातपूर तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद। तर जे आमच्या मंदिरामध्ये जी शिळा आहे ही आमच्या बापदादेपासून ती त्यांनाही आठवत नाही, पण एक देव आहे म्हणून आम्ही ती पूजा करतो। तो कोणता देव आहे हेही आम्हाला सांगता येणार नाही, पण जे वडील उपार्जित आम्ही त्यांची पूजा करतो। एकनाथ मालपला मोरे, राहणार कातपूर तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद। हो, हे आमच्या मंदिरामध्ये जी शिळा आहे हे आम्ही लहानपणापासून पाहतो आणि तिची पूजा करतो। काय आहे हे काय आम्हाला माहिती नाही, पण तिचं आम्ही आता हे केलं पूजा अर्पण करून प्रतिष्ठान केलं आहे तिचं। त्याशिवाय